जगातील सर्वात सुंदर भावना म्हणजे आई वडील होणं. ज्या दिवशी गर्भधारणा होते त्या दिवसापासून आईपणाची जाणीव महिलेला होते, तर वडिलांवर हवी हवीशी वाटणारी गोड जबाबदारी येते. ही जाणीव म्हणजे अंगावरून मोरपीस फिरल्याची हळूवार सुखाची अनुभूती. पण केवळ ही अनुभूती पुरेशी नसते, तर बाळाच्या सुपोषणाची आणि मातेच्या संतुलित आहाराची काळजी महत्वाची असते. कर्तव्याचं भान ठेवून प्रकाशाची माहितीची वाट घेऊन अंगणवाडी सेविका येते, जी प्रदान करते प्रतिकार शक्ती. महिलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि हसणारी खिदळणारी मुलं पाहून या गावावर कोरोनाचं संकट नाही किंवा इथले गावकरी दहशतीच्या सावटाखाली नाहीत असं नाही, तर इथंही भीतीची छाया आहेच. मात्र इथल्या महिलांमध्ये विश्वास आणि हिंमत जागवण्याचं काम केलंय ते अंगणवाडी सेविकांनी. आमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका वंदना राऊत यांनी कोविडच्या काळात आरोग्याची काळजी कशी करायची याविषयी खूप चांगली माहिती दिली. हात स्वच्छ कसे धुवायचे, हात धुतल्यानंतरच घरात प्रवेश करायचा बाहेरून आले असेल तर, हात स्वच्छ धुवूनच आपण स्वयंपाकाला हात लावायचा, याचीसुद्धा एकदम व्यवस्थित माहिती दिली. अमृत आहार हा आपल्या आरोग्यात कशा प्रकारे आले पाहिजे, म्हणजे जास्त करून आपल्या आरोग्यात पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, तसेच शेवग्याच्या शेंगा, त्याच्यापासून आपल्या आरोग्याला किती व्हिटॅमिन्स मिळतात याचीसुद्धा माहिती दिली. प्रत्येक घरात दिली जाणारी ही पोषण आहाराची पिशवी म्हणजे केवळ पोषण आहार नाही, तर कोरोनाच्या संकट काळात संसर्गाच्या भीतीनं घराबाहेर पडू न शकणाऱ्या लोकांसाठी विश्वासाचा ठेवा आहे. हे आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील चौसाळी गाव. जेमतेम 350 लोकसंख्या असलेल्या या गावात एक अंगणवाडी आहे. या संकटाच्या काळात गावातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी ताई देवदूत ठरल्या आहेत. ज्या वेळेला कोरोनाची लागण झाली त्यावेळेला आम्हीसुद्धा घाबरलेलो होतो, पण आमच्या वरिष्ठांच्याकडून आम्हाला व्हॉट्सअपद्वारे त्या कोरोनावर मात कशी करायची, कोरोनापासून आपलं संरक्षण कसं करायचं याबद्दल माहिती देण्यात आली. आपल्याला माहिती झालंय, पण आता गावाले पण सगळे घाबरलेले आहेत, त्यांना ही माहिती कशी मिळेल. मग मी व्हॉट्सअप खोलले, पालक ग्रुप तयार केले, गरजस्तांचं ग्रुप तयार केले. आणि महिला व बालविकासाअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील 6 वर्षांवरील लहान बालक गरोदर माता, स्तनदा माता यांचं योग्य पोषण होण्यासाठी राबवली जाणारी पोषण आहार योजना लाभदायी ठरली आहे. महिलांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, त्यांना योग्य माहिती मिळावी, ह्यासाठी मोबाईलवरील व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलेली माहिती खूपच महत्त्वाची ठरली.
आणि संपर्क याने म्हणून त्यांना ते धान्य वगैरे त्यांच्या घरपोच का, जेणेकरून समुदाय म्हणजे जास्त माणसांचा समूह टळेल त्यासाठी मग अंगणवाडी जे मिळणारा आहार येतो त्यांच्या घरपोच केला, ही मी काळजी घेतली, त्यामुळे आमचा गाव पूर्ण कोरोनामुक्त झाला। योग्य माहिती आणि योग्य काळजी ही या महिलांचं कवच ठरते आहे। त्यातच सरकारकडून राबवण्यात येणारी शिजवलेलं अन्न वाटपाची योजना हा खूप मोठा आधार ठरतो आहे। यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाची यंत्रणा खूप प्राप्त आहे। तालुक्यातील 6300 महिला व 38000 बालकांना याचा लाभ मिळाला आहे। चौसाळी गावातील लोकांच्या उपजीविकेचं साधन शेती असलं तरी शेतीवर त्यांचं पोट भरत नाही। त्यातच या संकटाच्या काळात या आदिवासी लोकांना शासनाच्या योजनेतून एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये गहू, तांदूळ, कडधान्य, खाद्यतेल, गूळ, साखर, आयोडीनयुक्त मीठ आणि मसाला पुरवला जातो। महिला आणि बालविकास विभागाची ही योजना इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर निरोगी हास्य फुलवणारी ठरलीय। सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र।